नमस्कार। इत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता या विषयांतर्गत आपण दिनदर्शिका हा घटक पाहत होतो आणि या घटकावरील प्रश्न कसे सोडवायचे, तर आपण आत्तापर्यंत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे मुद्दे आणि काही प्रश्न घेतले। आता पुढचे प्रश्न कसे सोडवायचे ते पाहणार आहोत। पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2020 या वर्षीच्या मार्च महिन्यात 14 मार्चला सोमवार असल्यास या महिन्यात खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येईल। तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की 31 दिवसाचा महिना असेल तर 3 वार 5 वेळा येतात, हा नियम आहे। आणि मग मार्च महिना हा 31 दिवसाचा आहे, मग या ठिकाणी 1 तारखेचा 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येणार। आणि मग या ठिकाणी 14 मार्चला तुम्हाला बघा 14 मार्चला कोणता वार दिला, सोमवार। मग तुम्ही 14 वरून लगेच 15 वर येऊ शकता, बघा 15 मार्चला मंगळवार। आणि मग विद्यार्थी मित्रांनो मंगळवार आहे तर तुम्हाला माहित आहे एक गोष्ट काय, 1, 8, 15, 22, 29ला एकच वार असतो। म्हणजे 1 तारखेला कोणता वार आला, मंगळवार। 1 तारखेला मंगळवार आला तर विद्यार्थी मित्रांनो 2 तारखेला बुधवार आला आणि 3 तारखेला गुरुवार आला। आणि मग हेच 3 वार 5 वेळा येतील। मग बघा आता खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही असं विचारले, मंगळवार येणार, बुधवार येणार, गुरुवार येणार, येणार येणार येणार, सोमवार येणार नाही। किती सोपा प्रश्न आहे। त्याच्यासाठी 1, 8, 15, 22, 29 आणि मग 33 दिवस 31 दिवस 29 दिवस 28 दिवसाचा महिना असेल तर एकही वार 5 वेळा येत नाही। त्यानंतर बघा त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। आणि आता पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण। 3 जानेवारीला सोमवारी बालिका दिन, आता बालिका दिन कधी असतो हे लक्षात ठेवा। तर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो। त्याच वर्षी बालक दिन, तर बालक दिन कधी, बालदिन म्हणतो आपण। आणि मग तो बालदिन असतो विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती, आपण 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा। मग जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंत आपण असं प्रत्येक महिन्याचं घेऊन काढू शकतो किंवा डायरेक्ट 1 जानेवारीवरून डायरेक्ट डिसेंबरवर उडी मारू शकतो। किंवा मग तुम्ही 1 जानेवारीचा वार जो आहे त्याच्यावरून 31 डिसेंबरवरून मागे येऊ शकता। किंवा मग तुम्हाला मग महिन्यावर पुढे जावं लागणार आहे, मग महिन्यावर पुढे जाऊन काढू आपण। आणि एकदा का हे आलं तर मग काय करायचं, याचं सूत्र तयार करायचं। हे लक्षात ठेवायचं की बालक दिन आणि बालिका दिन। आणि मग हे लक्षात कसं ठेवायचं, लीप वर्ष नाही बघा हे काय आहे। तर या ठिकाणी 3 जानेवारीवरून डायरेक्ट बालक दिन जायचं तर या ठिकाणी लीप वर्ष दिलंच नाही आणि साधं वर्ष दिलं नाही, आणि पण वार मात्र 2 दिलेत, सोमवार मंगळवार रविवार। याच्यावरून कळतंय लीप वर्ष असलं तर सोमवार नाही मंगळवार येईन आणि लीप वर्ष नसलं तर सोमवार येईन, कारण 1 दिवसाचा फरक पडतोय। आणि मग या ठिकाणी प्रश्नात त्यांनी आपल्याला लीप वर्ष आहे की नाही दिलेलं नाही, मग आपल्याला जाऊन काढावंच लागणार आहे। कसं काढायचं बघा आता, तर जानेवारीचे 3 दिवस झाले, मग 3 दिवस गेल्यानंतर 31 मधून 3 गेले 28 उरले, 28 दिवसाचा महिना असला तर एकही वार पुढे जायचं नाही, मग जानेवारीमध्ये 0। फेब्रुवारी हे आपल्या लीप वर्ष असलं तर 29 घ्यावं लागणार, आणि मग 29 घ्यायचं असलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय, तर जानेवारी महिन्यामध्ये 0, कारण त्या ठिकाणी 28 वार पुढे जायचं होतं, जायचंच नाही 0। फेब्रुवारीमध्ये विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीमध्ये 1 तर 1 घ्या किंवा मग 0 घ्या, कारण लीप वर्ष आहे का साधं वर्ष आहे हे माहीत नाही, म्हणून 1 घेऊ 1, 0 घेऊ। आणि मग विद्यार्थी मित्रांनो जरा या ठिकाणी मी कलर चेंज करून घेतो, तर बघा आता 0, 1 इथं पण 0, 0 घेतलं कारण हे साधं वर्ष घेतलं मी। आणि मग मार्चमध्ये 31 दिवस असतात, मग इथं 3 इथंही 3 घ्यावं लागेल। एप्रिलमधलं हे लिहायची काही गरज नाही बघा, याच्यात आपण 1 दिवस ज्यादा घेतोय लीप वर्षात आणि इथं मग आपण 1 दिवस कमी घेऊ, ते काय लिहायची गरज नाही। एप्रिलमध्ये विद्यार्थी मित्रांनो 2, मार्चमध्ये 3, मेमधले 3, जूनमधले विद्यार्थी मित्रांनो 2, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, इथं मे आहे, इथं जून येणार, जूनचे विद्यार्थी मित्रांनो 2 घ्या, जुलैचे 3 घ्या, आणि मग ऑगस्टचे विद्यार्थी मित्रांनो सलग 2 महिने ते 31 दिवसाचे आहेत। सप्टेंबरचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सप्टेंबरचे 2 घ्या, ऑक्टोबरसुद्धा घ्यावा लागणार आहे आपण, ऑक्टोबरचे विद्यार्थी मित्रांनो 3 घ्या, आणि नोव्हेंबर आपल्याला विचारलंय तर त्या ठिकाणी बालक दिन असतो 14 नोव्हेंबरला, आणि ते 14 च्या 14 घ्यावे लागतील, पण त्या ठिकाणी 7 दुने 14, मग तुम्ही त्या ठिकाणी 0 घेतलं तरी चालेल। याची बेरीज करू, 3
आणि एक 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 12 13 14, 15 16 17 आणि हे 2 17 आणि 2 19, 19 आणि हे 3 22, 22 वार पुढं जावं लागेल. मग विद्यार्थी मित्रांनो, 7 भागा, 1 वार पुढं जावं लागेल किंवा आपल्याला 1 दिवस कमी करायचा आहे साध्या वर्षात, मग त्या ठिकाणी एकही वार बाकी उरणार नाही. तिथे 21 वार पुढं जावं लागलं असतं, इथं 22 तिथे 21, आणि मग त्या ठिकाणी 0 वार पुढं. म्हणजे एक तर बालिका दिनाचा वार साधं वर्ष असलं की बालक दिनाला असतो, लक्षात ठेवा, बालिका दिनाचा वार बालक दिनाला असतो साध्या वर्षात, आणि लीप वर्षात असलं की त्याच्या पुढचा मग सोमवार आणि मंगळवार. बघा, सोमवार आणि मंगळवार अशा पद्धतीने हे काढता येतं. उलट सुद्धा काढता येईल. बघा, डायरेक्ट 31 डिसेंबरचा वार काढता येईल आणि मग त्या ठिकाणी मागं मागे यायचं, ते थोडं अशाच पद्धतीनं राहील. मग कोणते तरी एक टेक्निक लक्षात ठेवा, या पद्धतीने तुम्हाला ते सोडवता येईल. तुम्हाला याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, जानेवारी महिन्यातले 28, फेब्रुवारी 28, या पद्धतीने आपल्याला त्याची बेरीज पूर्ण वर्षाची दिवसाची करता येईल, किंवा मग आत्ता मी काढून दाखवलं तशा पद्धतीने. दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने करा. बाकी एक उरली तर एक वार पुढं जावं लागणार आहे, त्यावेळेस ती लीप वर्ष असणार. आणि जर आता एक सूत्रच लक्षात ठेवा, काय, बालिका दिनला जो वार असतो तोच वार बालक दिनाला असतो साधं वर्ष असल्यास, आणि लीप वर्ष असलं की त्याच्या पुढचा वार असतो. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. तर बघा, आता प्रश्न 9, 1 जानेवारी 2005 ला शनिवार होता तर पुढील कोणत्या वर्षाची सुरुवात शुक्रवारी होईल. आता शनिवार नंतर डायरेक्ट शुक्रवार विचारलं, म्हणजे शनिवारच्या पुढं शुक्रवार 6 दिवसानं विचारलंय. बघा, शनिवार शनिवारी विचारलं असतं तर मग 7व्या दिवसाचं विचारलं असतं. मग या ठिकाणी बघा, शनिवार ते शुक्रवार, शनिवार सोडून द्या, रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र हे 3 आणि हे 3 6 दिवस पुढं जायचंय. पण 6 दिवस पुढं जायचं, मग 6 वर्ष पुढं गेलो असतो आपण. पण विद्यार्थी मित्रांनो, 2005 हे काही लीप वर्ष नाही, पण त्याच्यात 6 मिळवलं तर 11 आलं असतं, पण त्याच्यामध्ये एखादं लीप वर्ष येईन ना. मग 5 ते 11 पर्यंत कोणतं लीप वर्ष येऊ शकतं? तर विद्यार्थी मित्रांनो, 2008, मग त्यावेळेस 2 वार पुढं जावं लागेल. मग याचा अर्थ 6 वार पुढं जायची गरज नाही, 5च वार पुढं जावं लागेल, आणि मग त्याच्यामध्ये 5 मिळवा बरं. म्हणजे 2010 ला परत शुक्रवार येईल. अतिशय सोपं गणित आहे. किती वार पुढं जावं लागणार आहे? 6 वार. पण त्या ठिकाणी एक लीप वर्ष असल्यामुळे 5च मिळवायचं, 5 वार. मग 5 मिळवल्यानंतर 2010 ला परत काय येणार आहे? शुक्रवार. आणि 2011 ला शनिवार आला असता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला तोंडी काढता येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, त्याच ठिकाणी आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, तर या ठिकाणी 2010 दिलेलं आहे. त्यानंतर पुढे घ्यायचा आपल्याला पुढचा प्रश्न. सन 2016 साली जागतिक महिला दिन मंगळवारी व त्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय कामगार दिन कोणत्या वारी येईल? त्याच वर्षीचा. मग जागतिक महिला दिन 8 मार्चला असतो. जागतिक महिला दिन कधी असतो? तर 8 मार्चला असतो. आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणजे ज्या दिवशी आपण महाराष्ट्र दिन देखील साजरा करतो, असा आंतरराष्ट्रीय कामगार दिन विद्यार्थी मित्रांनो 1 मेला असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आता परत त्याच वर्षात पुढे जायचंय. पुढे जायचं म्हणलं की आपल्याला लक्षात आलेलं आहे की आपण काय करायचं. तर बघा, 8 मार्च, मग आपल्याला या ठिकाणी 8 तारीख सोडून दिले आणि मार्च महिना 31 दिवसाचा आहे. त्यातले 8 दिवस जर आपण काढून टाकले, 30 दिवसातले 8 काढले असते, 22 राहिले असते, म्हणजे या ठिकाणी 23 दिवस राहतील. मग 23, मग 7 जर भागलं तर त्या ठिकाणी किती? 7 त्रिक 21, म्हणजे या ठिकाणी फक्त 2 वार पुढं जायचं मार्च महिन्यात. एप्रिल महिना पूर्ण पुढं जायचं, म्हणजे 30 दिवसाचा महिना असला की आपण 2 वार पुढं जातो. बघा, आणि त्यानंतर मार्च एप्रिल नंतर मे तर महिना फक्त 1 तारखेचंच विचारलं, म्हणजे 1च वार पुढं जायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 5च वार पुढं जायचंय. आणि असे 5 वार पुढं जाण्यासाठी आपण 2 वार मागं गेलं तरी चालतंय, आपलं ठरलेलं आहे. मग या ठिकाणी मंगळवार होता, मंगळवारच्या पाठीमागं 1, 2, मग या ठिकाणी सोमवार आणि रविवार पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. याचं स्पष्टीकरण सुद्धा बघा या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी सर्व महिन्यातले दिवस घेतले, 23, 30 आणि 1, 54 वार पुढे जायचं. 54 भागल्यावर पण 5 बाकी उरले. बघा, आणि मग 5 बाकी उरल्यानंतर 5 वार हे काय करायचं होतं? पुढे जायचं होतं. तर आपण 2 वार मागं गेलेलं आहे आणि या ठिकाणी आपण थांबूया. पुढचे गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.